संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील वारघरी संप्रदायातील एक थोर संत ज्यांना नाथ म्हणून ओळखले जाते ते म्हणजे संत एकनाथ महाराज यांचा जन्म इसवी सन पंधराशे तेहतीसमध्ये पैठण येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण तर आईचे नाव रुक्मिणी असे होते फार लहान वयातच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले आजी आजोबांनी त्यांचा सांभाळ केला एकनाथांचे गुरु सद्गुरु जनार्दन स्वामी हे देवगिरी गडावर किल्लेदार म्हणून होते फार लहान वयातच एकनाथ गुरुच्या शोधात घरातून बाहेर पडले जनार्दन स्वामींना त्यांनी मनोमन आपला गुरु म्हणून वरले होते देवगिरीवर राहून खूप परिश्रम करून नाथांनी गुरुसेवा केली जनार्दन स्वामींना गुरु म्हणून दत्तात्रयांचा आशीर्वाद लाभला होता नाथांनाही दत्तात्रयांनी साक्षात दर्शन दिले हे गुरुसेवेचे फळ बर त्यानंतर नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या वैजापूर येथील गिरिजाबाई यांच्याशी नाथांचा विवाह हो झाला त्यांना गोदावरी व गंगा अशा दोन मुली व हरि नावाचा मुलगा झाला त्यांच्या मुलाने त्यांचे शिष्यत्व पत्करले व पुढे तो हरिपंडित झाला संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे दोनशे पन्नास वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला एवढ्या वर्षात ज्ञानेश्वरांच्या समाधीचे ठिकाण लुप्त झाले होते साक्षात ज्ञानेश्वरांनीच नाथांना दृष्टांत देऊन आपल्या समाधीस्थळाचा शोध घ्यायला सांगितले आळंदी येथे जाऊन नाथांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार केला व ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाचे काम पूर्ण केले नाथांनी अनेक अभंग रचना भारुड जोगवा गवळणी गोंधळ यांच्या सहाय्याने जनजागृती केली ते फार मोठे संत कवी होते आपल्या साहित्याद्वारे त्यांनी लोकांचे रंजन व प्रबोधन केले ते एका जनार्दन म्हणून स्वतःचा उल्लेख करत एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे तसेच चतुश्लोकी भागवत भावार्थ रामायण रुक्मिणी स्वयंवर हरिपाठ असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत दत्तगुरूंची आरती त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा आपण नेहमीच म्हणत असतो समाजातील जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केला नाथांनी राग लोभ मत्सर यांच्यावर विजय मिळवला होता त्यांना शांती ब्रह्म असे संबोधतात गोरगरिबांसाठी दिनदुबळ्यांसाठी ते नेहमीच धावून जात इसवी सन पंधराशे नव्याण्णवमध्ये फाल्गुन वद्यषष्ठी या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो आजही पैठण येथे नाथषष्ठीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात केला जातो अशा या शांतीब्रह्माला కోటి కోటి ప్రణా